मशीनींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि संविधानाच्या विरोधामध्ये कोणी भूमिका घेऊ नये. चिले साहेब नमस्कार. नमस्कार. मी सुदीप गुलब बोलतोय पालिका प्रशासन मधून. आज रामदासजी आठवले जे आहेत ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत न्याय व सामाजिक विभागाचे. त्यांनी एक वक्तव्य केलं की राज ठाकरे म्हणजे तुमचे मनसे प्रमुख जे आहेत राज ठाकरे यांनी जी काही मस्जिदच्या भूमी उतरवण्यासंदर्भातली जी काही भूमिका घेतलेली आहे ती संविधान विरोधी आहे आणि दोन धर्मांमध्ये युद्ध निर्माण होईल किंवा दरी निर्माण होईल अशी ती प्रकारची भूमिका आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रवक्ते म्हणून? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सुप्रीम कोर्टाचा 2005 जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अशी मागणी केलेली आहे. 2016 मुंबई हायकोर्टाने सुद्धा मशिदीवरचे भोंगे काढा असा निर्णय दिलेला आहे. आमची मागणी कायदा पाळण्यासंदर्भातली आहे. आता रामदासजी आठवलेंना ती जर भूमिका संविधान विरोधी वाटत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. म्हणजे एखादा पक्ष जर कायद्याचं पालन करा असं सांगत असेल आणि ती भूमिका संविधान विरोधी वाटत असेल आणि समोरचे कायद्याचे पालन करत नाही आहेत गेले 15-20 त्यांना समजवायचं सोडून जर ती त्यांची भूमिका रामदास आठवलेंना योग्य वाटत असेल तर मग तो त्यांचा प्रश्न आहे.